आज सकाळी रत्नाकर मतकरी यांचं निधन झाल्याची वार्ता कळली आणि खरं तर धक्काही बसला। त्यांची प्रकृती बरी नव्हती, त्यांना थोडा थकवा जाणवत होता आणि म्हणून ते गोदरेज हॉस्पिटलला ॲडमिट झाले आणि कोरोनाच्या टेस्टमध्ये ते पॉझिटिव्ह आले। त्यानंतर ते सेवन हिल्सला उपचारासाठी गेले आणि नंतर तिथं त्यांचं निधन झालं। एक महत्त्वाचा लेखक गेल्याचं दुःख, खरं म्हणजे 80-81 वय आत्ताच्या काळामध्ये विचार करता मृत्यूचं वय नव्हे, पण मृत्यू हा कुणालाही चुकत नाही आणि कोरोनासारख्या अत्यंत वेगळ्या साथीच्या काळामध्ये मतकरींचा कोरोनानं बळीच घेतला असं म्हटलं पाहिजे। मतकरी हे अत्यंत महत्त्वाचे मराठीतले लेखक, त्यांनी कथा, गूढ कथा, कादंबरी, नाटक आणि बालनाट्य या सगळ्या प्रकारामध्ये ललित लेखनसुद्धा खूप काम केलं। जवळपास 100 वर पुस्तकं त्यांनी लिहिली आणि इतकं विपुल लेखन करणारा अलीकडच्या काळामधला तो एकमेव लेखक होता असं म्हटलं पाहिजे। मतकरींनी गूढकथा हा वाङ्मय प्रकार मराठी साहित्यामध्ये खूप छानपणे रुजवला, परंतु या गूढकथेकडे बघण्याचं किंवा त्याचा एक प्रवाह निर्माण होण्याचं मराठी साहित्यामध्ये सिद्ध होऊ शकलं नाही, कारण अनेक लेखक गूढकथा या प्रकाराला दुय्यम असं समजतात, परंतु मतकरींची गूढकथा अत्यंत सर्वसामान्य लोकांना कळेल इथपर्यंत किंवा त्याच्यामध्ये येणारा जो आशय आहे तो सामाजिक आशय लोकांपर्यंत गूढकथा म्हणून खेकड्यासारखी सारखा कथासंग्रह आपण जर वाचला किंवा त्यांचे आणखी बाकीचे काही 3-4 कथासंग्रह गूढकथेचे आहेत ते वाचल्यानंतर ते माझ्यासारख्या माणसाला देखील त्या कालखंडामध्ये गूढकथा लिहावी असा मोह झाला आणि मी काही गूढकथा अगदी नवलमध्ये सुद्धा लिहिल्या, तो एक भाग सोडून देऊ। परंतु एखाद्या लेखकाला प्रेरणा देणारं काहीतरी करणं आणि विशेषतः नाटकाच्या मध्ये आरण्यकसारखं मुक्त छंदातलं नाटक असेल त्यांचं किंवा बालनाट्य आत्ता रंगमंचात चालू होतं अलबत्या गलबत्या आणि मुलांचं मनोरंजन कसं करावं आणि मनोरंजन करता करताही लोकांना सामाजिक आशय किंवा सामाजिक धारणा समाजाला कशा पोचव्यात याचं सुंदर उदाहरण अलबत्या गलबत्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। त्यांचं 4 दिवस प्रेमाचे हे वामन केंद्रीयाने दिग्दर्शित केलेलं नाटक असेल किंवा घर तिघांचं हवं अशी खूप वेगळ्या वेगळ्या पटळीतली नाटकं रत्नाकर मतकरींनी दिली, कादंबऱ्या दिल्या आणि एक महत्त्वाचा सिद्धहस्त लेखक आता आपल्यामध्ये नाही। त्यांचं लोककथा 78 हे नाटक खूप विलक्षण असं गाजलं, त्याचा फॉर्मही वेगळ्या पद्धतीचा होता आणि विशेष असं की त्यांनी एका बातमीवरून हे नाटक लिहिलेलं होतं आणि बातमीवरून नाटक लिहिण्याची परंपरा खरं तर रत्नाकर मतकरींनी सुरू केली असं म्हणायला हरकत नाही। आणि ते नाटक इतकं गाजलं आणि एकदा सांगायला आत्ता हरकत नाही की माधव मनोहर आणि कुठल्या तरी एका कार्यक्रमामध्ये होते आणि असं म्हणाले की मतकरने लिहिलं आहे म्हणून त्याला तुम्ही वेगळ्या प्रकारचं नाटक म्हणता किंवा त्याचा तुम्ही इतर बाकी दलित साहित्यामध्ये त्याचा उल्लेख कुणी करत नव्हते म्हणून त्याचं म्हणाले की रत्नाकर मतकर हे जन्मानं दलित नाही म्हणून त्याला तुम्ही दलित नाटक म्हणणार की नाही म्हणणार, अशा प्रकारचे खोचक टीका माधव मनोहरांनी त्या कालखंडामध्ये केली होती। मी सुद्धा एक नाटक देवनवरी नावाचं बातमीवरून लिहिलं होतं आणि ते वावी भटांनी प्रकाशित केलं, त्याच्या हस्ते त्या पुस्तकाचं प्रकाशन झालं होतं 26 मध्ये आणि त्यावेळेस त्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभामध्ये देवनवरीबद्दल ते असं म्हणाले होते की बातमीवरून नाटक लिहिणं अत्यंत अवघड असतं आणि त्यांच्या ह्या एका विधानानं माझ्याही लक्षामध्ये असं आलं की खरीच गोष्ट आहे, कारण बातमीमध्ये पात्रांची नावं नसतात, वातावरण निर्मिती नसते किंवा इतर कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये नसतात, त्यातून नाटक तयार करणं हे किती कठीण काम असतं असा एका वेगळ्या प्रवृत्तीचा लेखक रत्नाकर मतकरी आता आपल्यामध्ये नाहीत याचं अत्यंत दुःख होतं।
भविष्य काळामध्ये खरं म्हणजे विजय तेंडुलकर, त्यानंतर वसंत कानेटकर, जयंत दळवी आणि असे अनेक लेखक, त्यांच्या स्टोरीचे रत्नाकर मतकरी होते एक महत्त्वाचा लेखक, आज आपल्यामध्ये नाही. त्यांच्या नसण्याबद्दल दुःख होत असताना आपण आता खरं म्हणजे आठवणी त्यांच्या आहेत आणि त्यांचं साहित्य इतकं विपुल प्रमाणामध्ये आहे. भविष्य काळामध्ये रत्नाकर मतकरींची आठवण मराठी साहित्याला नेहमी राहील, होत राहील आणि त्यांची ही आठवण होत राहणं हेच रत्नाकर मतकरींचं मोठं कर्तृत्व आहे असं मला वाटतं. धन्यवाद.